प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक विठ्ठल कामत यांचं पुण्यामधल्या बालेवाडीमध्ये असलेलं ऑर्किड हॉटेल सील करण्यात आलंय. मालमत्ता कर थकवल्याप्रकरणी पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केलेली आहे. ऑर्किड हॉटेलने गेल्या 5 वर्षात मालमत्ता कर न भरल्यामुळे थकबाकीची रक्कम 12 कोटींच्या घरात पोहोचली आहे अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. आज पुणे महापालिकेचं मालमत्ता कर पथक बँड पथकासह ऑर्किड हॉटेलमध्ये दाखल झालं आणि नोटीस बजावूनही कर न भरल्यामुळे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी हॉटेलमधल्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढलं आणि हॉटेल सील केलं. पुणेकरांनी लवकरात लवकर मालमत्ता कर भरावा, अन्यथा त्यांच्यावरही अशीच कारवाई केली जाणार आहे असं महापालिकेने स्पष्ट केलंय. पुणे शहराला 1-2 कोटीचं नाही, 11-12 कोटीची यांची मागणी असून सुद्धा 1 वर्ष नाही, गेली 5 वर्ष हे लोक पैसे भरत नाही आहेत. आज आपण सामान्य नागरिकांवर कारवाईचा बडगा करतो, त्यांच्या मिळकती सील करतो आणि मोठमोठ्या लोकांना आपण कारवाई करत नाही, आमच्यावर ताशेर ओढले जातात, आपल्याला त्याची उत्तरे द्यावं लागतात. आम्हाला सर्व पातळ्यांवर विचारलं जातं की तुम्ही गरीब लोकांवरच कारवाई करता, सामान्य लोकांवर कारवाई करता, बड्या बड्या लोकांना तुम्ही सोडत नाही, त्यांना सोडून देता. म्हणून आम्हाला हे शेवटी नाईलाज असतो, त्यांना अनेक वेळा सुचना देऊनही कारवाई करणे भाग पडले.